अरे पावना, होतास कुठं तू? अरे मी इथेच नवी मुंबई मध्ये. अरे शोधून शोधून दमलो तुला. का काही काम होतं का? काम होतं. आपण बघा मागे एपिसोड केला होता. कोणत्या एपिसोड बद्दल बोलतोयस? तो पहिला प्रेमाचा. अच्छा अच्छा, आठवलं. त्याचं काय? त्याचं ऍक्च्युली पण माझ्या क्रसा मला मेसेज आला. हा हा, अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. ती मेसेज मध्ये असं सांगितलं की तिला भेटायचं आणि प्लस असं म्हणते की तिला काहीतरी सांगायचंय. अरे मग चांगलं आहे ना, जा भेटायला तिला. हाच तर प्रॉब्लेम आहे. एक तर माझी पहिली डेट आहे. अरे ह्याच्यात काय प्रॉब्लेम आता? एक तर ती माझी क्रश आहे आणि मी पहिल्यांदा डेटवर चाललोय. हा, कसं बोलायचं काय बोलायचं नाही माहिती मला त्या संदर्भात. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे का? तू तुझ्या पाहुण्यांना रोज भेटतोस, बोलतोस, सुंदर सुंदर तुझे पाहुणे असतात. तुला माहितीच असेल ना कसं बोलायचं. आता मला असं एक्सपिरियन्स असा काही नाही, पण आता ती तुझी क्रश आहे. काय करायचं माहितीये काय? ती अशी बोलताना पहिल्यांदा प्रेमाने बोलायचं, नंतर तिला समजवायचं. हा, चल आता ऑल द बेस्ट. आणि सांगितल्याप्रमाणे सगळं नीट कर. काय सांगितल्याप्रमाणे सगळं? मी तुला सगळं सांगितलं. मी तिला सांगितलं ना टिप्स, पण माझ्याशी जमणार नाही तेवढं बोलायला. जमणार नाही म्हणजे आता तुलाच करायचंय सगळं. बरोबर आहे, पण नर्वस फील होते. एक काम कर ना, तू चल ना सोबत माझ्यासोबत. अरे मी कसं येऊ तुझ्या सोबत? काय तू असल्यास कॉन्फिडन्स वाटतो. तू असल्यास की मग बरं वाटतंय. मग चल ना सोबत. चल सोबत, चल ना माझ्यासोबत. प्लीज चल. बरं ठीक, चल बरं. कभी जमी कधी नवी संपते अंतर झोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक टिक वाजते डोक्यात. हाय हाय, बसूया का? प्लीज. थँक्यू सो मच. अरे हा सूरज, ह्याला कोण नाही ओळखत. बाय द वे हाय, मी श्रुती. अरे तुला थँक्यू कसं म्हणू तेच कळत नाहीये. तुझ्यामुळे इतके वर्षांनंतर देवेंद्र पुन्हा एकदा मला भेटला. आता काय आभार प्रदर्शन करणार का? नाही म्हणजे तुम्ही दोघं भेटलात हेच खूप झालं माझ्यासाठी. काय रे? हा हो. अरे तुला सांगू, मी आणि देवेंद्र अगदी लहानपणापासून एकत्र असायचो. म्हणजे लहानपणी एकत्र शाळेत जायचो, एकत्र अभ्यास करायचो आणि कधी कधी तर एकत्र बंक सुद्धा मारली आहे. हो ना देवेंद्र? हो, एकदा आम्ही बंक मारली. पण 10वी झाल्यानंतर हा कुठे गायब झाला काय माहित. बरं झालं मी नमस्कार पाहुणं बघते, तशी देवेंद्राला तिथे बघितलं आणि मी एकदम खुश झाले. एक मिनिट, इकडे. म्हणून सांगतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कधीही काही होऊ शकत. कंटिन्यू. तुम्ही सगळे खूप छान काम करता. धन्यवाद. तू सुद्धा खूप छान बोल रहास देवेंद्र त्या दिवशी. सर्व याच्यामुळेच. बरं, आता एवढा योगायोग जुळून आलाच आहे तर मला एक गोष्ट सांगायची आहे. मी जेव्हापासून नमस्कार पाहुण्यामध्ये तुला बघितलं आहे ना, तेव्हापासून मला अजून काहीच दिसत नाही. म्हटलं आज संधी जुळून आलीच आहे तर मग सांगून टाकावं. मला तो खूप आवडतो. वापस बजा. मला सूरज आय लव्ह, सूरज आय लव्ह, सूरज आय लव्ह, सूरज आय लव्ह. काय असं सवय?
मी तुला चीट द्यायला सांगितलं तू मला चीट दिलीस. अरे पण मी काय करू? तुला सांग मी काय बोलू. आता काय बोलायचं सांगता ना. आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका प्राईम मराठी निव्वळ वेडेपणा. काय नाही सगळा मोठेपणा. अरे अरे थांब अरे.